पार्वती ती आली नाही. ठीक आहे. अरे पण आपल्या वर्गातील पार्वती शाळेतच येत नाही. सकाळी पाहिले मी त्याला रंग उडवताना, पार रंगाने माखले, शाळेत मात्र येत नाही. गुरुजी हा हो, ती कधी कधीच येते. येते पेक्षा येतच नाही. अरे पालक भेट घेतले तर पालक म्हणतात घरी काम असतात, काय करावं तेच समजत नाही. प्राजक्ता, देविका, तुम्ही खूप शिका आणि तुम्ही बरं का, तुम्ही खूप शिका. मी तुम्हाला हवे ते मदत करेन. आणि गुरुजी, त्या आमच्या मैत्रिणीलाही शाळेत आणू. काय रे मंदार? हो, पार्वतीला भेटू, तिला शिक्षणाचं महत्त्व समजून देऊ. आजपासूनच कामाला लागू. ठरलं तर. चला आवरा लवकर. पार्वती, ए पार्वती, काय ग पुन्हा आलीस? पार्वती, दिवसभर मासे पकडण्यापेक्षा शाळेत चल आणि मग पोट कसं भरायचं? अग तो विचार तुझे आई बाबा करतील. ए पार्वती, लक्ष कुठे आहे तुझा? तो गण वाहून गेला बघ. काय गे, तू जाणका व्हायची पोर ना? काल आली होतीस, आज पुन्हा आली? काका, आम्ही या पार्वतीला शाळेत न्यायला आलोय. अगे तुझ्या त्या गुरुजीने एक काम नाही, आमच्या पार्वतीला लय काम आहेत. काकी, अहो शिकू द्या तिला आणि त्या भाऊलाही शिकवा. दोघे शिकून शाणी होतील, मग पोटापाण्यासाठी कामधाम करतीलच की. नको देविका, उगाच तुझा वेळ वाया घालवू नकोस. आई बाबा नाही ऐकायची. झालं झालं. काय गुरुजी, आज काय विशेष? काही विशेष नाही, पार्वतीला शाळेत न्यायला आलोय. ही पोर आली होती काल सांच्याला, पार्वती नाही म्हणाली. हो की नाही ग? ती तुमच्या भीतीनं, तुम्ही तिला मारता म्हणून ती नाही म्हणाली. काकी, शिकू द्या ना तिला. का काय शिकायचं आणि शिकून काय मिळतं या? रोज मुलगी शाळेत आली तर 1 रुपया दिला जातो. मोफत पुस्तकं मिळतात. आणि पार्वती, आपले गुरुजी मस्त शिकवतात. चल शाळेत त्या भाऊलाही घे, तोही शिकेल. ए बा, ऐक ना माझं, इतकं समज मिळतंय तर जाऊ दे ना मना चालेल, शिकू दे ना मना. पार्वती नाही, अजिबात शाळेत जायचं नाही. नाही जायचं शाळेत. ए शिते, चल चल घरला चल, मला लय भूक लागली. चल. तुम्हाला त्यांनी नेहमीचीच भूक लागलेली असते. आओ शांताराम भाऊ, अहो ऐका माझं. अहो मी काय म्हणतोय? अहो शांताराम भाऊ ऐका माझं. अहो तुम्ही ऐका तर खरं माझं. अहो मी काय म्हणतो? नफा बरोबर. अरे वा, आज आपली हजेरी 100% झाली. बैस बैस पार्वती बैस. हे जागा दारे तिला बैस. देवी काय तू पण बैस. बसा बसा.
आता माझी जबाबदारी आहे हिचे मन शाळेत रमेल असं शिकवणं, तर मुलांनो अरे परीक्षेसाठी आपल्याला अभ्यास करायचाच नाही मुळे. अभ्यासासाठी चिंतन, एकाग्रता, संयम आणि कष्ट करण्याची तयारी हवी, आणि हे गुण तुमच्यामध्ये आहेतच. ए धुळवडे धुळवडे. हो जगन मामा, मला पाहुणं जायचं होतं आणि तुम्ही माझ्या अंगावर रंग उडवलात हे तुम्हाला शोभतं का? वयाने वाढलात पण अकलेचं काही पत्ता नाही. माझं वय आणि अक्कल काढू नकोस, आणि दुसऱ्यांदा अक्कल काढले ते याद राख. का काढू नको? 3 दिवसापूर्वी होळीसाठी जिवंत धार तोडलात आणि आज हा प्रकार पुन्हा केलात. हे असले धंदे बंद करा. कसले धंदे? अरे प्रत्येक वर्षाला हेच चालतं. हे थांबायला नको, जे चुकीचं आहे ते थांबायला पाहिजे. ते मला शिकवू नकोस. धुळवड कशी खेळायची ते आम्हाला कळतं. अरे काय झालं? कोण ओरडतोय? अहो ऐका माझा, अहो सोडा सोडा त्यांना. अहो जगन भाऊ ऐका माझा. पाहिलं? अरे आपल्या भारतीय संस्कृतीतील सण समारंभ उत्सव म्हणजे एक आनंदाचा ठेवा आहे. दुसऱ्याला प्रेम देऊन घेऊन जगण्यासाठी सण समारंभ साजरे केले जातात, दुसऱ्यांना त्रास देऊ नाही हे लक्षात ठेवा. आता त्या भिवा भाऊचं जिवंत झाड होळीसाठी तोडलं, याला होळी म्हणत नाहीत. होळी हा सण वाईटावरती विजय मिळविण्याचा सण आहे गुरुजी. आणि धुळवड सण? धुळवड सण म्हणजे रंगांचं प्रतीक, प्रेमाचे देवाणघेवाण करण्याचा हा दिवस. आपल्या आयुष्यामध्ये रंगांना खूप महत्व आहे. अहो भिवा भाऊ, अहो ऐका, अहो जगन भाऊ, अहो सोडा सोडा त्यांना. अहो ऐका. पण आपण धुळवड कशी साजरी करायची? रंग उडून. हो मग अशा भानगडी होतात. देविका, परवा दिवशी आम्ही खूप मज्जा केली. अरे अरे देविका, अगं देविका काय झालं? अगं काय झालं? हे डोळे उघड. काय झालं? कुणी मारले रे पिशवीच्या? काय काय गरज होती त्या पिशवी मारायची तुला? पण मी मुद्दाम नाही मारली, या मंत्रच्या मारत होते. देविका आली मध्ये आणि लागली. देविका देविका, हे बघ डोळे उघड, डोळे उघड, बघ बघ काय दिसत ते, डोळे उघड. गुरुजी मला काय दिसत? गुरुजी गाडी काढा. हो हो गाडी काढतो. चला चला पुढे चला देविका, चल चला आपण डॉक्टर कडे जाऊया. रंगांचा आज बेरंग झाला, मजा कुणाची, ताप कुणाला. जरा वेळ त्यांचं बीपी चेक करू. डॉक्टर पहा जरा काय झालं ते. अहो पहा जरा, पहा सिस्टर नाथ घ्या. डॉक्टर प्लीज जरा बघा काहीतरी करा. हे बघा, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. डॉक्टर प्लीज. हे बघा सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही थांबा बरं. काय झालं बाबा? जाऊ दे ना मला बाबा, जाऊ दे ना मला बाबा, जाऊ दे ना मला.
बाबा नाव दे ना मला. सोडा 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 तिला. तरी तुला सांगत होतो या भवानीला शाळेत धाडू नकोस म्हणून. हा काय झालं बघितलंस? बघितलंस एका पोरीच्या डोळ्यात रंग भरला ना. अहो मुद्दाम नाही मारलं तिनं. काय गरज होती पिशव मारायची? हा आणि ते बी शाळा बस परत नाव नाही काढायचं शाळेचं. बस झाला शाळा नाही म्हणजे नाही. काय म्हणताय देविका राणी कुठे जायचंय? शाळेत. अरे वा शाळेत जायचंय का? अरे पण आधी डोळ्यावरची पट्टी काढायला हवी की नको. हो चला उठून बसा बरं. हॅलो आता सिस्टर पट्टी काढणार आहेत. पट्टी काढून झाली की देविका राणी एकदम डोळे उघडायचे राणीत. हळूहळू डोळे उघडायचे. हळूहळू डोळे उघडा. सांगा बरं आता तुम्हाला कोण कोण दिसतंय? मला काही दिसत नाही डॉक्टर. डॉक्टर मला काहीच दिसत नाही. डॉक्टर डॉक्टर मला काही दिसत नाही. आई आई मला काही दिसत नाही. गुरुजी काही दिसत नाही. आई आई मला काही दिसत नाही. आई 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 मला काही दिसत नाही. गुरुजी गुरुजी मला काही दिसत नाही. आई कुठे जाई? मला काही दिसत नाही. आई मला काही दिसत नाही. रंगळत घडले पाहता सारे. अशी ही मैत्री असे हे बंध एकमेकाला जीवा जीव राजा भाऊ. अरे गुरुजी पाई ते जानकी पाईची पोर पर आणली झाली ना रे. पण मी हे म्हणतोय ते शांताबाईची पोर शाळेत जायला तयार नव्हती म्हण. ती शांतिताबाई आणि शांताराम भाऊ तिला शाळेत धाडत नव्हते. मग गुरुजीच म्हणले शाळेत धाडा शाळेत धाडा शाळेत धाडा म्हणून. हो तर मला शांताराम भाऊ भेटला कालच्याला. तो म्हणला पार्वती ज्याच्यामध्ये काय बिघडती नाही हे समज त्या गुरुजीच्या पायी झालं असं म्हणाले शांताराम भाऊ. हो मी काय म्हणतो ऐक. हा समजा प्रकाश शाळेमध्ये झाला ना आपण समजा गावकरी म्हणून त्याचा जाब विचारायला पाहिजे की नाही? मला तसंच वाटतंय. चला विचारायला चला. खबरदार कुणी जाल तर. अरे मित्रांनो आपले गुरुजी आपल्या गावासाठी किती काम करतात. स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करतात. आपल्या पोरांसाठी वन वन हिंडतात. अरे पण विश्वासराव त्या देविकाचं काय होणार? आणि जानकीबाई काय करणार आता? त्याची काही काळजी करू नका. मला पक्की खात्री आहे गुरुजी यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. अरे धीराचे आहेत ते. आई देविका आई काय पाहिजे ग बाई? तू उठ आधी उठ बघ उठ. तू आधी इथं बस बघ. उगाच धरपरून परतस बघ. कवर मार लागलाय बघ पायाला. आई आता मला याची सवय केली पाहिजे अंधारात प्रकाश शोधण्याची आणि रात्रीत दिवस शोधण्याची. आता आता माझी कामे मलाच करायला हवी. काय नशिबाला वाढून ठेवलंय तेच कळत नाही बघ. नशीब
कसलं नशीब? मी माझं नशीब बदलणार. दे दे मला पुस्तक दे आणून. आई आई पुस्तक दे आई, मी वाचणार. आई मला पुस्तक दे आणून. आई 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 अगं मला यातलं काही दिसत नाही. आई आई मला यातलं काही दिसत नाही. आई आई मला यातलं काही दिसत नाही. आई मला यातलं काही दिसत नाही. आई मला गुरुजी, माझे गुरुजी, गुरुजी गुरुजी, हे काय झालं गुरुजी? आता आता कसं होणार माझं गुरुजी? गुरुजी काय झालं गुरुजी? आता कसं होणार माझं? तुझ्याबरोबर मी आहे, आई आहे. अगं अगं आम्ही तुझी काळजी घेऊ. गुरुजी माझी काळजी घेऊ नका आणि करूही नका. अगं पण अगं पण मला मला शिकायचं आहे. तुम्हाला साफ सांगतो, पार्वती पुन्हा शाळेत येणार नाही आणि तुम्ही सुद्धा पुन्हा इथे यायचं नाही. अहो शांताराम भाऊ, पण अहो ते का जाणार नाही शाळेमध्ये? गुरुजी जाऊ दे, नाही शिकायचं बस. अहो शांताराम भाऊ, अहो तिच्या वयाची सारी मुलं शाळेत जातात, मग तिनेच का नाही शिकायचं? मर्जी आमची. मर्जी आमची? शांताराम भाऊ, अहो मुलगी तुमची ती असली तरी ती राष्ट्राची संपत्ती आहे. आता कायद्याने स्पष्ट केलंय, 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्यास सक्तीचं केलेलं आहे. तेव्हा मी म्हणतो पाठवा तिला. अहो तुम्ही जर तिला शाळेत नाही पाठवलं तर कायद्याने तुमच्यावर ते गुन्हा दाखल होऊ शकतो. गुरुजी हा हे हे खरं आहे? अगदी खरं आहे. आता गुरुजी आम्ही बघा पडलो अडाणी माणसं. हां आता तुम्हाला जसं योग्य वाटेल ना तसं करा. ए चल मला अंग धुवायला पाणी काढ. चल ऐकलंस का पार्वती, तुझ्या बाबा म्हणतात शाळेत जा म्हणून. गुरुजी आत्ता म्हणतील पण राचाला लय मारतील सायलन गेलो म्हणून. तुमच्यामुळे देविकाच्या डोळे गेलेले आहेत, तेव्हा काय करायचं ह्याचं उत्तर तुम्हीच शोधा. पण एक सांगतो, माझी देविका शिकली पाहिजे, तिचं भलं व्हायला पाहिजे. तुम्हीच विचार करा काय करायचं ते. चला रे मुलांनो. माझ्या देविकाचं भलं व्हायला पाहिजे, भलं व्हायला पाहिजे. जीव होय तो मी या अवस्थेत शाळेत येऊन तरी काय करणार ग पार्वते? अग तिला दिसत नाही तर ती शाळेत जाऊन तरी काय करणार ग? आणि आणि शिकणार तरी कशी ग ती? माझ्या डोळ्याने मी तिला
तुला लिहायला वाचायला शिकवणार। देविका तुझ्यामुळेच माझ्या जीवनाला अर्थ येणार असेल तर तरी पार्वती तुला शिकवेन। मी पण आहे सोबत। हो हो, ही दोस्ती तुटायची नाही। शरद हजर, प्राजक्ता हजर, मंदार हजर, देविका हजर। देविका राजा तू छान, आज तुला शाळेत पाहून मला खूप आनंद झाला। आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे आणि तुम्हा मुलांचा करावं तेवढं अभिनंदन कमीच आहे। गुरुजी तुम्ही म्हणाला होतात ना देविकाचं भलं व्हायला हवं आणि तिथं शिकूनच भलं होईल हे मला पटलं। छान, फारच छान, किती संवेदनशील मन आहे पार्वती तुझं। पण गुरुजी देविका शिकली पाहिजे असं काहीतरी करा। त्याची चिंता तू करू नकोस, महाराष्ट्र शासनाने अंधअपंग मुलांना शिकवण्यासाठी विशेष शिक्षकाची नियुक्ती केली आहे। शांत रहा, शांत रहा। गुरुजी गुरुजी खूप करता हो माझ्यासाठी। देविका राजा तू तर मला माझ्या मुलीसारखे आहेस, मग वडील मुलीसाठी एवढं करू शकत नाही। अगं देविका तुला आठवतंय का गुरुजींनी आपल्याला काय सांगितलं होतं? शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। हो हो आठवतंय ना, आणि गुरुजींनी आपल्याला हे सुद्धा सांगितलं होतं शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजीराजे होतं आणि त्यांच्या आईचं नाव जिजामाता होतं। प्रभाकर आपल्या गावाचं नाव जाम मोठं झालं, अमेरिकेपर्यंत नाव जाऊन धडकलं की आपल्या गावाला। पाहिलं मित्रांनो शेवटी गुरुजींनी मार्ग काढला। एकच ध्येय गुरुच्या नाना शिकू दे शाळा सर्व मुलांना, एकच ध्येय गुरुच्या नाना शिकू दे शाळा सर्व मुलांना। जीवनी संघर्ष आला म्हणून नका सोडू आपली शाळा, जीवन करूया अशी साजरी, करूया अशी साजरी, करूया अशी साजरी। गुरुजी निकाल सांगा ना। अरे 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 शांत रहा निकाल सांगतो, ऐका ऐका। विठोबा पास श्रेणी अ, मंदार पास श्रेणी अ, गीता पास श्रेणी अ, प्राजक्ता पास श्रेणी अ, शरद पास श्रेणी अ, आणि वर्गात प्रथम क्रमांक आहे नाही, वर्गात प्रथम क्रमांक आहे देविकाचा। गुरुजी हे सर्व पार्वतीमुळे शक्य झालं आहे, तिने खूप मोठा त्याग केला आहे माझ्यासाठी। तिने एक वर्ष मागे राहून सुद्धा माझा पेपर लिहिला, माझी रायटर झाली ती। हे यश माझं नाही, हे यश पार्वतीचं आहे। अरे दारात कोण आहे? पार्वती तू तू बाहेर काय करतेस? ये आते। देविका हे यश तुझा आणि पार्वतीचा आहे, तुमच्या मैत्रीचा आहे। मी फक्त कर्तव्य केलं, आज मला तुमचा खूप अभिमान वाटतोय। चांगले काम करताना खूप अडथळे येतात, त्यावर तुम्हा मुलांमुळे मी मात करू शकलो। आज मी गावातील लोकांना ताट मानेनं सांगेन, पहा पहा या माझ्या मुलांकडे कसे शिकत आहेत ते। हाच माझा उद्याचा प्रगत भारत असेल, हेच मुलं माझा उद्याचा प्रगत भारत घडवणार आहेत।
मुलांना तुम्ही खूप शिका, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला, खूप शिका, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला। गुरुजी तुमचा आशीर्वाद असला आम्ही काहीही करू शकतो। अरे अरे माझा आशीर्वाद तर सतत तुमच्या सोबतच आहे, पण पण काय गुरुजी, पण यापुढे होळी धुलवड सण बंद बंद नाही, बंद नाही, साजरा करू, पण प्लॅस्टिकच्या पिशव्या, फुगे आणि घातक रासायनिक रंगांचा वापर न करता इको फ्रेंडली धुळवड साजरे करू, याचा तुम्ही प्रसार आणि प्रचार करा। गुरुजी आम्ही शाळा शाळा बोलून धुळवड कशी साजरी करायची व कशी नाही याचा प्रसार व प्रचार करू। शाबास रे माझ्या मुलांना, आता होळी आणि धुळवडीचे दिवस नाहीत, पण तुम्हा मुलांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून, मैत्रीचं प्रतीक म्हणून आज आपण धुळवड साजरे करू। चला चला माझ्याबरोबर, चला सर्वांनी बाहेर चला, या चला आपण इको फ्रेंडली रंग तयार करू। मंदारचा तो झाडाचे पानं फुलं घेऊन ये, गीता तू ये जा, प्राजक्ता शरद तुम्ही चौघांनी टेबल घ्या, ये देविका ये 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 चला आला हे बघा। आता आपण या पानं फुलांपासून आपण इको फ्रेंडली रंग तयार करूया आपण। हां देविका, हा पहिला मान तुझा। रंग जीवन साजरे करूया आपण इको फ्रेंडली धुळवड। करू साजरी।